सुनील खोत, वेस्टीज सोबत आज गेले 3 वर्ष काम करतोय. मुख्य उद्देश आहे विषमुक्त शेती आणि रोगमुक्त भारत. त्या अनुषंगाने आम्ही आमचे मित्र श्री आशिष पाटील आणि त्यांचे मिसेस पाटील मॅडम यांनी जेव्हा फोन केला तर त्यांच्या बंगल्याच्या बाजूला जे आंब्याची झाडं होती त्याच्यावरती देवीचा खूप मोठा प्रादुर्भाव झाला होता. तर आम्ही आपल्या वेस्टीजचे काही प्रोडक्ट्स जे शेतीविषयक प्रोडक्ट आहेत ते सजेस्ट केले आणि साधारण 2 महिन्यांमध्ये आज एक सुंदर रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे. तर आपण त्या कपलकडूनच ऐकूया की त्यांचा काय अनुभव आहे आपल्या वेस्टीजच्या ॲग्री प्रोडक्टबद्दल. सो पाटील साहेब आणि पाटील मॅडम नमस्कार. नमस्कार. आधी आमच्या झाडांना एक तर देवी रोग झाला आहे हेच आम्हाला कळून आलं नव्हतं, पण पानांवरती हे असे स्पॉट्स सगळे हिरवं पान आणि हिरव्या पानावरती असे ब्लॅक स्पॉट्स सगळे उमटले होते आणि पानं पार सुरकुतून गेली होती. झाड आता आंब्याचं आहे का नाही असंही लक्षात येत नव्हतं. आणि मग सडनली खोत साहेबांबरोबर आमचं जेव्हा हे झालं विचारणा झाली, त्यांनी त्यांच्या काही प्रॉडक्टबद्दल आमच्या इथे डेमो दिला आणि डेमो दिल्यानंतर आम्हाला ते कसं युटिलाईज करायचं, तर मग ते वेस्टीजची आम्ही काही प्रॉडक्ट घेतली. पहिलंच घेताना असं वाटत होतं की हा एवढा प्रादुर्भाव झाला आहे तर हा कसा काही कंट्रोल करता येईल, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली 7 दिवसाचा एक फवारणी असं आम्ही 3 फवारण्या घेतल्या आणि त्या 3 फवारण्यामध्ये हा रिझल्ट आहे. आत्ता पानाचं शायनिंग बघा, पानांवरचं फ्रेशनेस बघा, एक प्रकारचं त्याला ग्लॉसीनेस आल्यासारखं आपण म्हणू शकतो. आणि हा पानांची लांबी वाढली, एक झाड असं काय म्हणतो फ्रेश एअर आपलं हेल्दी वाटतं आपल्याला ते झाड. आणि खूप चांगला रिझल्ट आहे त्याचा. आम्ही म्हणजे बेसिकली आम्हाला इतका हॅपीनेस झाला की आम्ही हात टेकले होते की बरेच केमिकल्स प्रॉडक्ट आणून आम्ही ते करायचा प्रयत्न केला. बऱ्याच जणांचे सजेशन्स, जसं माणूस किडनी स्टोन झाल्यानंतर एखाद्या माणसाला विचारतो, दर 2 माणसांनंतर आपल्याला त्याच्यावरती काहीतरी उपाय कळतो, तसं आमच्या झाडांवरती बऱ्याच जणांनी एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न केला पण त्यातनं काही फळ आलं नाही. मग आम्ही आजचा हे वेस्टीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत मग त्याच्यात जेलपासनं ह्युमिकपासनं आम्ही ते वापरलं आहे आणि त्याचा आम्हाला हा चांगला रिझल्ट आमच्याकडे आलेला आहे. खूप छान. आणि म्हणजे प्रॉडक्ट जरी पहिल्या वेळेस आपल्याला महाग वाटले तरी त्याचा रिझल्ट आणि त्याचे वापरण्याचं टेक्निक हे जर गणित आणि ही जर सांगड बघितली तर ते प्रॉडक्ट आपल्याला म्हणजे रेग्युलर रासायनिक प्रॉडक्टच्या सारखंच आपल्याला आहे. खूप कमी वापरावं लागतं आणि खूप चांगले रिझल्ट त्याचे आपल्याकडे येतात.